मराठी माणसांची प्रमुख ओळख काय असेल? तर ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी म्हणजे पंढरीची वारी. सातत्य, व्यापकता, स्वीकृती आणि त्यामागील भक्तिभाव अशा विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध महाराष्ट्राच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी येतात. हाती टाळ, मुखी हरिनाम, विठू माऊलीचा गजर करत पायी बेभान होऊन मस्तकी माऊली दर्शनाचा विचार घेऊन पुण्याहून पंढरपूरकडे निघतात. अशा या दैदिप्यमान सोहळ्यात लोकांशी संवाद साधता येईल का? या विचारातून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची 14वी स्वच्छता दिंडी या वर्षी यशस्वी झाली. शाश्वत स्वच्छता हा विषय स्वच्छता दिंडीचा केंद्रबिंदू होता. पंढरीची वारी हे वारकऱ्यांचे व्रत आहे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्वच्छ सुंदर व्हावे हे महाराष्ट्र शासनाचे व्रत बनले आहे. साधू संतांनी दाखवलेल्या प्रबोधनाच्या मार्गावर चालत शासनाकडून ग्रामविकास, स्वच्छता, आरोग्य अशा विषयांचा अंतर्भाव सुरू झाला. या वर्षीच्या 14व्या स्वच्छता दिंडीचा शुभारंभ माननीय नामदार बबनरावजी लोणीकर, मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे हस्ते पुणे येथे 9 जुलै रोजी संपन्न झाला. विविध जिल्ह्यातून आलेल्या स्वच्छता रथांचे उद्घाटन माननीय मंत्री लोणीकर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर स्वच्छता दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी माननीय बबनराव लोणीकर म्हणाले, ही निर्मल वारी आहे, ही स्वच्छता समाजाची वारी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि या वारीचं महत्व वारकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेपर्यंत गेली. पंढरपूरची निर्मल वारी ही सुरू झाली टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून, प्रचार प्रसाराच्या माध्यमातून या निर्मल वारीचं महत्व प्राप्त झालं आणि मला स्वाभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेनं समाधान व्यक्त केलं की पंढरपूरच्या वारी जाता एकही वारकरी आजारी पडत नाही. पालखी सोहळ्याच्या दरम्यान भजन, प्रवचन, कीर्तन या पारंपरिक प्रबोधन माध्यमांच्या जोडीला लोकांना भावतील, आकर्षित करतील अशा माध्यमांचाही वापर स्वच्छता दिंडीत केला. कधी भारूड, कधी गोंधळ, कधी बतावणी, कधी स्वच्छतेची लावणी, मध्येच गाडगेबाबांचे कीर्तन, तर कधी तुकडोजी महाराजांचे भजन, कधी ढोलकीवर थाप आणि कधी संबळाची साथ. आधुनिकतेची जोड देत चालता बोलता कार्यक्रम, प्रश्न मंजुषा, माहितीपट दाखवणे, वाचन साहित्यांचे वाटप इत्यादी कार्यक्रमही घेतले. स्वच्छता दिंडी दोन्ही मार्गावर मिळून 260 कलाकार व स्वच्छता सल्लागार सहभागी झाले. यांचे बरोबर संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर व संत तुकाराम पालखी मार्गावर 8-8 चित्ररथ सामील होते. आता स्वच्छता दिंडीत आधुनिकता आली आहे, ती ग्लोबल बनली आहे. कलापथक, चित्ररथांबरोबर LED स्क्रीनचा वापर, सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. नाविन्यपूर्ण कार्यक्रमातून नवीन संदेशांची निर्मिती करून वारकऱ्यांना प्रबोधन केले जात आहे. स्वच्छता दिंडीची फलनिष्पत्ती पाहायची झाल्यास पालखी सोहळा पुढे गेला की त्या गावात ती दिसते. आता पालखी गेली की 12 तासात गाव स्वच्छ होतंय. वारकरी आता निर्मल वारी अंतर्गत उभ्या केलेल्या शौचालयांचा वापर करू लागलेत. जेवणाआधी हात साबणाने धुत आहेत, यापेक्षा मोठे साध्य काय असणार आहे? विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि राज्यातील सर्व जिल्हा परिषदा यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाला. आरोग्यासाठी, महाराष्ट्राच्या भावी सुदृढ पिढीसाठी पालखी सोहळ्यात स्वच्छता दिंडीचे कार्य असेच अखंड सुरू राहील.